नवी मुंबई नेटवर्क। महामारी से बचाव का एकमात्र जरिया है कोरोना का वैक्सीनेशन। यही कारण है कि मी जवाबदार की भावना के तहत 3 सूत्री नियमों का सख्ती से पालन करते हुए पूर्व उप महापौर रमाकांत मात्रे, मंदाकिनी मात्रे और महाराष्ट्र प्रदेश युवा कांग्रेस सचिव अनिकेत महात्रे के विशेष सहकार्य से रबाले सेक्टर 29C विजयदीप सहकारी गृह निर्माण संस्था में मेगा वैक्सीनेशन कैंप का आयोजन किया गया। बता दें कि कोरोना वैक्सीनेशन को लेकर आम नागरिकों को कोरोना की स्लॉट बुकिंग से लेकर टीकाकरण तक आ रही समस्याओं को देखते हुए रमाकांत मात्रे ने सोसाइटी के पदाधिकारियों के साथ आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात कर उन्हें एक ज्ञापन सुपुर्द करते हुए विजयदीप सहकारी गृह निर्माण संस्था के 42 फ्लैट और 11 दुकानें मिलाकर कुल 158 रहवासियों वाले इस रिहायशी सोसाइटी में कोरोना वैक्सीनेशन कैंप को अंजाम देने की अनुमति मांगी थी। आयुक्त द्वारा उनकी मांगों को मान्य करने के उपरांत विजयदीप सहकारी गृह निर्माण संस्था में रिलायंस हॉस्पिटल के माध्यम से मास वैक्सीनेशन ड्राइव को अंजाम दिया गया, जहां रिलायंस हॉस्पिटल के कुशल अनुभवी डॉक्टरों की टीम की निगरानी में रहवासियों ने कोरोना का टीकाकरण करवाया। युवा वर्ग से लेकर 45+ रहवासियों ने भी इस टीकाकरण अभियान में बढ़ चढ़कर प्रतिसाद देते हुए कोरोना के खिलाफ अपनी जंग लड़ते हुए कोरोना योद्धाओं की भूमिका निभाई। इस दौरान रिलायंस हॉस्पिटल के डायरेक्टर और हेड डॉक्टर बिपिन चेरले के साथ सोसाइटी के अध्यक्ष नारायण घाड़गे समेत सोसाइटी के तमाम पदाधिकारियों की निगरानी में नियमबद्ध तरीके से इस वैक्सीनेशन को गति दी गई। इस दौरान रिलायंस हॉस्पिटल के डायरेक्टर और हेड डॉक्टर बिपिन चेरले ने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए कहा कि पूरे नियोजनबद्ध और सुरक्षा का खास ख्याल रखकर इस टीकाकरण अभियान को गति दी जा रही है। की हॉस्पिटल्स मध्ये वैक्सीन्स अवेलेबल आहे प्राइवेट हॉस्पिटल्स मध्ये आणि प्राइवेट हॉस्पिटल्स जे आहे ते पेड वैक्सीनेशन करतात आहे आणि आम्ही बघतो की आम्हाला आम्ही जेव्हा सोसायटीज मध्ये वगैरे जातो तर खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद सगळ्यांकडून मिळतोय की सगळ्यांना लसीकरण करून घ्यायचे आहे। अशा वेळेस जर सोसायटी आणि हॉस्पिटल दोघांनी मिळून जर चांगलं आयोजन केलं नियोजन करून तर मला वाटतं खूप चांगल्या प्रकारे आपण पूर्ण शहराला छान लसीकरण देऊ शकतो। एवढंच आहे की वेळ जाईल त्याच्यामध्ये, पण सगळ्यांचं लसीकरण छान होतं आहे, चांगलं होतं आहे। आता इथे पण मी बघतो आहे की विजयदीप सोसायटीने खूप छान ऑर्गनाईज केलेलं आहे, ज्या म्हणजे सोशल डिस्टन्सिंग नॉर्म्स असो किंवा बाकीचे जे पाळायचे आहे त्या सगळ्या गोष्टी पाळून छान प्रकारे होतंय। सोसायटी के अध्यक्ष नारायण घाडगे समेत सोसायटी के तमाम पदाधिकारियों ने इस मेगा वैक्सीनेशन कैंप को सफल बताते हुए रमाकांत मात्रे, मंदाकिनी मात्रे और अनिकेत मात्रे का आभार व्यक्त किया। आपल्याकडचे जे युवा नेतृत्व अनिकेत मात्रे आहेत, त्यांनी नेहमीच आपल्याला जसं मार्गदर्शन राहतं त्या पद्धतीने त्यांनी नियोजन करून दिलं व सोसायटीचे सभासद व त्यांचे एक टीम असते काम करण्यासाठी, त्यांच्या टीमने आपल्याला पहिल्यापासूनच सहकार्य करून एक उत्कृष्ट आयोजन करून दिलं, त्याबद्दल अनिकेत मात्रे साहेबांचं आभार। आपण हिचं टार्गेट 600 ठेवलेलं आहे आणि 600 रिलायन्स कंपनीनं कोऑपरेशन करून 650 डोस घेऊन आलेले आहेत, त्याप्रमाणे इथून कोणताही व्यक्ती विदाउट डोस जाणार नाही परत याची काळजी घेतली जाईल। हा कॅम्प सक्सेस करण्यासाठी रवाळे पोलीस स्टेशन, रिलायन्सचे बिपिन सर, आमित सर व आपले नवी मुंबईचे आयुक्त बांगर साहेब यांनी सर्वांनी सहकार्य केलं, म्हणून हा कार्यक्रम व्यवस्थित आम्ही सोसायटीवाले व अनिकेत मात्रे यांची टीम आम्ही पूर्ण यशस्वीरित्या करू शकत आहे। आभार मानेल आमच्या सोसायटीचे चेअरमन घाडगे साहेब आणि अनिकेत मात्रे साहेब, कारण की हा खूप एक चांगला इनिशिएटिव्ह आहे। लोकांना गर्दी न करता आणि एकदम व्यवस्थित त्यांनी सगळ्यांनी अरेंजमेंट केलेली आहे आणि आम्ही खूप आभारी आहोत की ह्या कोविड सिच्युएशनमध्ये सुद्धा सोशल डिस्टन्सिंग पाळून आम्हाला सगळ्यांना मदत केली आणि स्पेशली 18 ते 44 वयोगटातल्या लोकांना हे
पहिल्यांदा आम्हाला इथे अरेंज केल्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद मानते. इथे पूर्ण मंडप छान टाकलेला आहे, चेअर वगैरे. आमचे दोन गेट आहेत इथे, एका गेटमधून एंट्री होते आणि दुसऱ्या गेटमधून एक्झिट होते आहे. पाण्याच्या बॉटल्स, फॅन्स अशी सगळी सोय केलेली आहे की जेणेकरून जे व्हॅक्सिन घ्यायला येतात त्यांना काही त्रास कसा त्रास होऊ नये. आणि हे सगळं अरेंजमेंट करणं काही असं एकदम सोपं नाही आहे, खूप कठीण आहे हे. आणि हे याच्यातून एवढं सगळं करणं, सगळ्यांची हेल्प, सगळं आमची सोसायटीचे जे मेन मेंबर आहेत श्री नारायण घाडगे यांनी खूप त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला आहे आणि हे सगळं त्यांनी केलेलं आहे. टीकाकरण करवा चुके नागरिकों ने भी अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए इस मेगा वैक्सीनेशन कैंप को समय की जरूरत करार दिया. खूप चांगला इनिशिएटिव्ह घेतला गेलेला आहे आणि सर्वप्रथम आभार मानायचे ते ह्या मिस्टर अनिकेत म्हात्रे इकडचे जे नगरसेवक आहेत त्यांचे फार फार आभार, कारण हे इनिशिएटिव्ह घेणं आणि त्याला परिपूर्णपणे साथ देणं आणि ते नियोजन पूर्ण करून त्याला सही करणं ते फार गरजेचं होतं. आणि ह्यांनी हे खूप चांगलं प्रोग्राम अरेंज केलेला आहे. हे आजकाल ह्या नागरिकांना जे बाहेर जाऊन गर्दीमध्ये लाईनीत उभं राहून वॅक्सिनेशन घेण्यात फार त्रास होतो, तर तो त्रास वाचलेला आहे. आणि एकाच ठिकाणी हे नियोजन केलं असल्यामुळे सरकारच्या नागरिकांना, आजूबाजूच्या परिसरातल्या नागरिकांना ह्याचा फार फार फायदा झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी मी नेटवर्क.